जिल्हा उद्योग मित्राची बैठक सोमवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 3:30 निमाहाऊस सातपूर येथे पार पडली. माननीय जिल्हाधिकारी सूरजजी मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत विविध औद्योगिक विषयांवर चर्चा झाली. यावेळी व्यासपीठावर माननीय जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश भांबरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ भुवनेश्वरी एस, निमा उपाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, खजिनदार कैलास आहेर, मानस सचिव सुधाकर देशमुख, निमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे, लघु उद्योजक भारतीचे अध्यक्ष संजय महाजन, आयएमएचे अध्यक्ष वरुण तलवार यांची उपस्थिती होती. मागील बैठकीतील विषयांवर कार्यवाहीची माहिती देताना अंबड अग्निशमन केंद्राचा क्रमांक औद्योगिक संघटनांमार्फत जाहीर करणे, उद्योजकांना उपद्रव होणार नाही अशा पद्धतीनं सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावणे आणि नैसर्गिक नाल्यांचा मार्ग मोकळा करणे, सातपूर अंबड येथील रस्त्यांचा प्रश्न, अंबड औद्योगिक वसाहतीतील झोपडपट्ट्यांचा विषय मार्गी लावून महाराष्ट्र औद्योगिक वीज महामंडळानं जमीन अधिग्रहित करणे, महावितरणातर्फे औद्योगिक वसाहतीत वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणे, त्यासंबंधित पायाभूत सुविधा अद्ययावत करणे, दिंडोरी औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधांचा प्रश्न अशा विविध विषयांवर चर्चा होऊन त्या त्या विभागांना निर्देश देण्यात आलेत. मुख्यत्वे करून सीजी पॉवर सोल्युशन्सकडून प्रलंबित असलेल्या देणीमुळे अडचणीत उद्योजकांना दिलासा मिळावा यासाठी कंपनीचं व्यवस्थापन, बँका, व्हेंडर्स, GST विभाग, SIIC तसेच स्टॉक होल्डर्सची बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल असं प्रतिपादन केलं. वीज नियामक आयोगातर्फे नुकत्याच जाहीर मसुद्यानुसार फक्त 300 युनिट्सपर्यंत घरगुती वीज वापरासाठी नेट मीटरिंग लागू होणार आहे. याचा अर्थ ग्राहकांना 300 युनिटपेक्षा जास्त निर्माण केलेली वीज वितरण कंपनीस 3.64 रुपये प्रति युनिट दरानं द्यावी लागेल. 300 युनिट्सपेक्षा जास्त वापरलेल्या स्थिर आकार आणि वीज आकार किमान 11.08 रुपये प्रति युनिट आणि त्याहून अधिक दरानं लागेल. यावर माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाधिक उद्योजकांनी निषेध नोंदवावा असं आवाहन केलं. नाही, आता ही जी झोनची मीटिंग आहे ती आम्ही फार रेग्युलरली घेणार आहोत पहिल्यांदा, कारण आपण 3 महिन्यात एकदा मीटिंग घेतो. तुम्ही आज सूचना अशी दिली की प्रत्येक महिन्याला पहिल्या सोमवारी त्या 3 महिन्यात एकदा झालेल्या बैठकीचं कार्यभूत सर्व ऍक्शन्स काय काय झाले हे आम्ही बघणार आहोत. बहुतांश मुद्दे महापालिकेकडचे जे आहेत, पोलिसांकडचे आहेत, त्या त्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनाला पण आणून देणार आहोत. आणि एक जनरली पाहता नाशिकमधलं वातावरण हे इंडस्ट्रीच्या दृष्टीने पोषणक्षम होईल असा प्रयत्न आम्ही करणार आहोत. हा मसुदा वीज नियामक आयोगाकडून मागे घेण्यात यावा यासाठी प्रयत्न व्हावेत असा सूर उपस्थित उद्योजकांनी मांडला. तोटा घोळून काढणे म्हणजे त्यांचे जे लॉसेस आहेत, हे लॉसेस कुठं आहेत, ते ट्रान्समिशनमध्ये लॉसेस आहे किंवा त्यांचे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये चार्जेसमध्ये लॉसेस आहे किंवा चोरीमध्ये आहे, त्याच्याकडं कुठलंही लक्ष न देता सोलर पॉवर ज्याला संपूर्ण केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, हे एन्करेज करत आहे. त्याची पॉवरची जनरेशन वाढलेली आहे, त्याच्यामुळे आपण पाहतोय की देशभरामध्ये नवे महाराष्ट्रामध्ये लोडशेडिंग कमी झालेले, ते बंद करण्याच्या मागे MSEDCL लागलेली, याचा आम्ही तीव्र निषेध करतो. MSEDCLने ही जी MERCकडे मागणी केलेली ही त्वरित मागे घ्यावी आणि त्याचा याला लोक आंदोलनातून आम्ही निकाल देणार आहोत. अधिकाधिक विषय महापालिकेच्या अखत्यारीतील असल्यानं महापालिका आयुक्तांशी स्वतंत्र बैठकीचं आयोजन करण्यात येईल असं माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलं. यावेळी निमा उपाध्यक्ष संजय सोनवणे, कार्यकारिणी सदस्य प्रदीप पेशाकार, निखिल पांचाळ, राजेंद्र जाधव, सौ निलिमा पाटील, नामकरण आवारे, उदय रक्कीवे, मिलिंद राजपूत, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, उद्योजक दिलीप बाग, योगिता आहेर, सोनिया चांगराणी, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, ESIC महानगरपालिका येथील संबंधित अधिकाऱ्यांची आणि उद्योजकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. आभार प्रदर्शन निमाचे उपाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांनी केलं. वेद न्यूजसाठी सिनियर कॉरेस्पॉन्डंट कमलाकर तेवडे, नाशिक.